रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड ही सेवा याच महिन्यापासून सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. भारतीय रेल्वेचे PSU रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. कंटेंट ऑन डिमांड या सेवेअंतर्गत धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडिओ असा प्रीलोडेड बहुभाषिक कंटेंट उपलब्ध करून दिला जाईल. विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार आहे. मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळेल, असं रेलटेलचे CMD पुनीत पुनावाला यांनी सांगितलं. ही सेवा 5723 उपनगरी रेल्वे म्हणजेच लोकल आणि 8731 ट्रेन आणि वायफाय असणाऱ्या 5952 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका AC लोकल मध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे. यात रेल्वे आणि रेलटेल मध्ये 50-50% महसूल विभागून घेतला जाणार आहे. PSU ला या प्रकल्पातून किमान 60 कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.